गैरसंविधानिक घटनेच्या मूलभूत तत्वांचं उल्लंघन करणारे नागरिकत्व दुरुस्ती कायदा सी ए आणि नागरिकता नोंदणी एन पी आर आणि नागरिकता नोंदणी पडताळणी एन आर सी तात्काळ रद्द करावी या कायद्याच्या विरोधामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीनं शनिवारी अठरा जानेवारी रोजी नेवासात तहसील कार्यालयावरती मुस्लिम समाजाच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा इस्तेमा ग्राउंड ते नेवासा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलाय मोर्चामध्ये हजारो मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते विशेष म्हणजे यामध्ये चिमुकल्यांची भाषणं झाली आहे तर मुस्लिम बांधवांनी हातामध्ये घोषवाक्याचे फलक घेऊन तसेच भारताचा तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन मोर्चामध्ये सहभाग नोंदवला ए एन पी आर या कायद्याच्या विरोधामध्ये शनिवारी अठरा जानेवारी रोजी नेवासा तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीनं आक्रोश मुख मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चामध्ये नेवासा तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते नेवासा शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद ठेवून वरील कायद्याच्या विरोधामध्ये निषेध आहे नेवासार शहरामधील इस्तेमा मैदानापासून आक्रोश मुक विविध घोषणांचे फलक घेऊन युवक यामध्ये सहभागी झाले होते सुरू होण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधव येथील नेवासा शहराबाहेर असलेल्या इस्तेमा मैदानावरती जमा झाले होते प्रत्येकाला शांततेचं आवाहन आक्रोश मुक मोर्चामध्ये देण्यात आलं शिस्तबद्ध पद्धतीनं सदरच्या मोर्चाला साडे अकराच्या सुमारास प्रारंभ झाला नेवासा एसटी स्टँडमार्गे मुख्य रस्त्यावरण सदरचा आक्रोश मुकमोर्चा श्रीरामपूर रोडमार्गे नेवासा तहसील कार्यालयावरती गेला यावेळी आर सी आणि आर कायद्याच्या विरोधामध्ये चिमुकल्याने भाषणाद्वारे भूमिका मांडली आहे ना तहसीलदार परदेशी साहेब तसेच पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना यावेळी निवेदन देण्यात आलं डॉक्यूमेंट जो सब सही डॉक्यूमेंट दे पाएगा उसे भारत की नागरिकता मिलेगी और जो नहीं दे पाएंगे उससे भारत की नागरिकता छीन ली जाएगी उसका वोटिंग अधिकार आधार जमीन प्रॉपर्टी यह सब छीन लिया जाएगा फिर कैंप में भारत से बाहर किया जाएगा इसी का नाम है एनआरसी अब मेरे दोस्तों इन्होंने ऐसा वीडियो कानून बनाया है की जब एनआरसी में जितने लोगों के नाम नहीं आएंगे उन्हें देखा जाएगा हिंदू और दूसरे मजहब के लोग कितने हैं और मुस्लिम के कितने हैं उसी में मुसलमानों के अलावा जैसे सिख ईसाई और दिवस को नागरिकता देने का मसला आएगा वो बिंदु लिख कर उन्हें नागरिकता दी जाएगी जिससे इनके सारे रिजर्वेशन खत्म हो और याद रहे इसका असर आने वाले नस्लों पर भी होगा शंकर तास चौबीसा